शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या महाराष्ट्र दर्शन आणि स्वग्राम प्रवास सवलतीमध्ये सुधारणा करत कुटुंबाच्या व्याख्येत बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. यापूर्वी महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत योजनेमध्ये कुटुंबाच्या व्याख्येनुसार केवळ पती पत्नी व दोन अपत्ये यांचा समावेश होता. आता कुटुंबाच्या या व्याख्येत सुधारणा करून पती किंवा पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दोन अपत्यांशिवाय नातेवाईकांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नातेवाईकांमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आई वडील तसंच त्यांच्यावरती अवलंबून असलेले अविवाहित अज्ञात भाऊ बहीण यांचा समावेश असेल. महत्वाचं म्हणजे विधवा महिला अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत सासू सासरे यांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अविवाहित शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आई वडील तसंच त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या भाऊ किंवा बहीण यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या बदलामुळे कुटुंबाची व्याख्या अधिक व्यापक झाली असून याचा फायदा मुख्यत्वे विधवा आणि अविवाहित महिला कर्मचारी आणि त्यांच्यावरती अवलंबून असणारे त्यांचे आई वडील अविवाहित भाऊ बहीण त्यांना होणार आहे. सदर बदलामुळे कुटुंब संख्या बळकट संस्था जी आहे ती बळकट होण्याबरोबरच महिलांचं कुटुंबातील आणि समाजातील महत्व अधोरेखित होण्यास मदत होणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा लोकाभिमुख निर्णय शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण मानला जातोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.